7:40 ची लोकल। मित्रांनो, मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे रेल्वे लोकल। ही लोकल म्हणजे अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक। थोडा विसावा देणारी, थांबून विचार करायला लावणारी, अनेक नाती जोडणारी, तर कधी करकचून भांडायलाही लावणारी। प्रत्येकाच्या अनेक आठवणी तिच्याशी जोडलेल्या असतात। गर्दीत चढताना होणारी तारांबळ, तिच्यातले धक्के, वाद आणि बरंच काही। हळूहळू याला सरावलो की जाणवते की या प्रवासातली एक अनोखी गंमत। मग तिच्यासाठी वेळा पाळणं, सीट पकडणं, एकत्र अनेक सेलिब्रेशन्स करणं, हे करता करता अनोळखी चेहरेही कधी आपलेसे होऊन जातात ते कळतही नाही। त्यातून मग अनेक सुखदुःख, आनंद, हळवे क्षण वाटले जातात। तुमच्याही असतीलच ना अशाच काही आठवणी। माझीही अशीच एक आठवण मी 7:40 ची या कवितेमार्फत इथे शेअर करतोय। आशा आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल। सात चाळीसच्या लोकलने फलाटावर दिली वर्दी। 7:40 च्या लोकलने फलाटावर दिली वर्दी। झुंबड उडाली धरावया मग अन दारावरती झाली गर्दी। सुटले भान तुटल्या वाणा, दुर्लक्ष होई क्षुल्लक करणा। सुटले भान तुटल्या वाणा, दुर्लक्ष होई क्षुल्लक करणा। आत शिरावया मिळण्यासम आनंद मावेना गगणा। कोंडलेल्या गुरांना मग मिळे वाट सुसाट बेफाम। कोंडलेल्या गुरांना मग मिळे वाट सुसाट बेफाम। कसा रहावा बांध मग सोडलेल्या अश्वांचा लगाम। नजर फिरे चोहीकडे मित्रांना शोधण्यासाठी। नजर फिरे चोहीकडे मित्रांना शोधण्यासाठी। त्यातच पहावी जोर धरुनी चौथी सीट बसण्यासाठी। शेजाऱ्याच्या आधाराने उभे राहावे सोडून हात। शेजाऱ्याच्या आधाराने उभे राहावे सोडून हात। काखे मधल्या घामाचा पसरे सर्वत्र घमघमाट। येता आपले इच्छित स्टेशन, नको करूस बळजबरी। येता आपले इच्छित स्टेशन, नको करूस बळजबरी। झोकून देता शेजाऱ्यावर आप सुकच तू खाली उतरी। अवतार पहावा खाली येता भिकारीही लाजून जाई। अवतार पहावा खाली येता भिकारीही लाजून जाई। बॅग कुठे डब्बा कुठे उतरण्याचा हो उतराई। सवय इतकी लागावी की उणीव भासावी लोकलची। सवय इतकी लागावी की उणीव भासावी लोकलची। अन सुट्टीचा दिवस सरता वाट पाहितो 7:40 ची। सुट्टीचा दिवस सरता तो वाट पाही 7:40 ची।